या धरणाला, या इंटिग्रेटेड प्रोजेक्टला एक अपवाद म्हणून निरा देवगर धरणाचं पाणी जे सेव होणार आहे पलटण तालुक्याला मिळावं अशी माझी अपेक्षा आहे. धोरण घ्यायचं आहे. माझा विषय हा निरा खोऱ्यातल्या दोन धरणांचे, एक देवगर धरण जे नंतर झालं 96 सालींच्या नंतर झालं, 2007 ला त्याचा पाणी पुरवठा झाला, आणि भाटघर धरण जे आहे हे 100 वर्षापूर्वी झालेलं धरण आहे. हे निरा नदीवर झालेली दोन धरण आहेत. तुमची पण लंच नंतर निरा देवगर झालं तेव्हा लवादाचे प्रश्न तयार झालेले होते, आणि लवादाच्या प्रश्नात पाणी वापर आणि पाण्याचं नियोजन होणं किंवा पाणी शेतीपर्यंत शेतापर्यंत पोहोचणं हे अत्यंत महत्वाचं होतं. कमीत कमी पाण्याची साठवण होणं अत्यंत महत्वाचं होतं. त्या दृष्टीने निरा देवगरचं पाणी वीर या स्टोरेज टँकमध्ये घालून निरा उजवा कालवा आणि निरा डावा कालव्यात देण्यात आलं. प्रश्न असा आहे की आता जर आपण 4 TMC पाण्याची बचत घडवून आणलेली आहे, त्याचं खरं कारण असं आहे की खंडाळा तालुक्यात असलेली MIDC, फलटण तालुक्यात असलेली MIDC आणि पाईपलाईन, ह्याच्यामुळे 4 TMC पाणी, त्यापैकी -0.93 TMC पाणी हे डोंबलकवडी धरणात जाणार आहे. साधारणतः 3 TMC पाणी याची बचत होणार आहे. उपमुख्यमंत्री महोदय, निरा देवगरचं पाणी हे इतके दिवस निरा उजवा कालव्यात ज्याच्यात लाभक्षेत्रात खंडाळा, फलटण, माळशिरस, सांगोला आणि पंढरपूर एवढे 4 तालुके आहेत, 4 साडेचार तालुके. या पाण्याचा वापर करून तिथं ऊस लागलेले आहेत. निरा देवगरचं ॲडिशनल पाणी जर आता लाभक्षेत्राच्या बाहेर जाणार नसेल तर हे बचतीचं जे 3 TMC पाणी आहे हे कशाला जाणार आहे, कुठं जाणार आहे? निरा देवगरचं हे समांतर असे कॅनॉल 2 झालेले असल्यामुळे, आणि त्याचप्रमाणे आपण हे कृपया लक्षात घ्यावं की निरा देवगरचं लाभक्षेत्र हे निरा उजव्या कालव्याच्या सिंचन योजनेचं लाभक्षेत्र, ते एकमेकाला ओव्हरलॅपिंग आहे. या सगळ्याचा विचार करून आणि सगळ्यात महत्वाचं, निरा देवगर धरणासाठी त्याग केलेली लोक ही खंडाळा आणि फलटणमध्ये आहेत. जवळजवळ 800 लोकांचं पुनर्वसन हे फलटण आणि खंडाळामध्ये झालेलं आहे. समन्यायी तत्वाने जर हे पाणी वाटप 3 TMC होणार असेल तर ते कोणाकडे जाणार आहे ह्याचा एक निर्णय होणं अत्यंत आवश्यक आहे. माझी मागणी एकच आहे की लाभक्षेत्राच्या बाहेर हे पाणी PDN द्यायचं का नाही अशा संबंधी जर काही निर्णय झाला असला तर तो क्लिअर व्हावा. न पेक्षा ह्या धरणाला, ह्या इंटिग्रेटेड प्रोजेक्टला एक अपवाद म्हणून निरा देवगर धरणाचं पाणी जे सेव होणार आहे फलटण तालुक्याला मिळावं अशी माझी अपेक्षा आहे. ते निरा उजव्या कालव्यात देण्यात येण्याची आपली विचार आहे का? माननीय